हाय मुला नो वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर वन अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम तर आज आपण वन चा फर्स्ट लेसन बघणार आहोत अवर अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला वेन वी लुक अप फ्रॉम अन ओपन ग्राउंड वी सी द स्काय ओपन ग्राउंड म्हणजे मोकळ्या जागेत समजा आपण मैदानात उभे आहोत आणि वरती बघितलं तर आपल्याला काय दिसतं आकाश दिसतं स्काय म्हणजे आकाश आभाळ दिसतं इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स क्लिअर नाईट स्काय म्हणजे काय तर आकाशामध्ये एकही ढग नको आकाश पूर्ण रिकाम पाहिजे आणि तेव्हा जे, ते जे आपण जर आकाशात बघितलं तर आपल्याला खूप सारे स्टार्स म्हणजे चांदण्या दिसतात दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ त्या पृथ्वीपासून खूप लांब आहेत स्टार्स आर प्रॉमिनंट व्हाईल सम आर टायनी अँड फेंट प्रॉमिनंट म्हणजे काय तर मोठे आणि ठळक म्हणजे ते दिसायला खूप मोठे आणि आपल्या लगेच स... आपल्याला लगेच आकाशामध्ये ते दिसून येतात आणि जे दुसरे असतात तर ते टायनी म्हणजे छोटे आणि फेंट म्हणजे ते जास्त गडत नसतात फिकट असतात इफ वी लुक ऍट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट जर आपण काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की त्यातले काही जे आहे ते ट्विंकल म्हणजे चमकतात लुकलुक -लुक करतात आणि काही चमकत नाहीत द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ इतर सगळ्यांच्या तुलनेमध्ये सन म्हणजे सूर्य आणि मून म्हणजे चंद्र हे पृथ्वीच्या जवळ आहेत सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली आणि म्हणून आपल्याला त्यांचा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित दिसतो द सन द मून द स्टार्स द प्लॅनेट एक्सेट्रा आर ऑल नोन ऍज हेवनली बॉडीज तर सूर्य चंद्र चांदण्या प्लॅनेट्स म्हणजे ग्रह जसं पृथ्वी हा ग्रह आहे तर ह्या सगळ्यांना एकत्रितपणे हेवनली बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू असं म्हटलं जात ठीक आहे जे जे स्टार्सचा अभ्यास करतात त्या अभ्यासाला खगोलशास्त्र म्हणतात आणि ह्या सगळ्या वस्तूंना खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं ट्राय दिस observe the sky on two clear nights keeping a gap of about a week between them. आता आपल्याला आभाळाला ऑब्झर्व करायचंय आभाळाचं निरीक्षण करायचंय कधी करायचंय तर जेव्हा क्लिअर नाईट असेल आकाशामध्ये ढग नसतील अशा दोन रात्री आपल्याला आकाशामध्ये काय दिसतंय तर त्याचं निरीक्षण करायचं आहे ठीक आहे आणि त्या दोन रात्रींमध्ये एक आठवड्याचा गॅप पाहिजे म्हणजे आज रात्री जर आपण आभाळाचं आप निरीक्षण केलं तर एक आठ दिवसानंतर दुसरी रात्री आपण परत आभाळाचं आप निरीक्षण करणार आहेत आणि त्याचं आपल्याला काय दिसतं ते लिहून ठेवायचं बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉइंट तर कुठले मुद्दे विचारात घेऊन आपल्याला लिहायचं आहे तर द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज ठीक आहे आता इथे हेवनली बॉडीज म्हणजे चांदण्या चांदण्यांची ब्राईटनेस म्हणजे चांदण्या किती तेजस्वी आहेत पहिल्या रात्री किती होत्या आणि आठ दिवसानंतरच्या रात्री त्यांचा तेजस्वीपणा किती आहे तर ते निरी राईट डाऊन करायचं लिहून ठेवायचं वेदर दे ट्विंकल ते चमकत होत्या का लुकलुक -लुक करत होत्या का देअर कलर अँड साईज त्यांचा कलर आणि त्यांचा आकार हे लिहून ठेवायचे चेंजेस इन देअर पोजिशन आणि त्यांची जी जागा आहे आकाशामधलं त्यांचं जे स्थान आहे जागा आहे तर त्याच्यामध्ये काय फरक पडला या आठ दिवसांमध्ये ते तिथं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे ऑन बोथ नाईट ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे आणि त्या दोन्ही रात्री तुम्हाला चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे म्हणजे चंद्राचा आकार कसा आहे आणि त्याच्यातून किती प्रकाश बाहेर पडत आहे त्याचं एक चित्र काढायचं आहे आणि रोज त्याच्यामध्ये काय फरक पडत आहे चंद्राच्या आकारामध्ये त्याच्या ते तेजस्वीपणामध्ये तर ते नोट डाऊन करायचं आहे ते लिहून ठेवायचं आहे स्टार्स द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स हेवनली बॉडीज म्हणजे चांदण्या ज्या चांदण्या लुकलुकतात म्हणजे ज्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो त्यांचा प्रकाश आपल्याला लुकलुकल्यासारखा दिसतो तर त्यांना स्टार म्हणजे तारा असं म्हटलं जातं स्टार्स हॅव देअर ओन लाईट ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो द सन इज अ स्टार सूर्य हा सुद्धा तारा आहे इट इज क्लोजर टू अस एनी ऑफ द अदर स्टार्स इतर ताऱ्यांपेक्षा सूर्य हा पृथ्वीचा अस म्हणजे पृथ्वीच्या जवळ आहे इट अपियर्स बिग अँड ब्रिलियंट आणि म्हणून तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो इन इट्स ब्राईट कलर ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन नॉट सी अदर स्टार्स आणि सूर्याचा तेजस्वीपणा इतका असतो त्याचा प्रकाश इतका जास्त असतो की त्यामुळे आकाशामधल्या इतर चांदण्या आपल्याला दिसत नाहीत प्लॅनेट्स म्हणजे ग्रह द हेव्हनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स तर आता ज्या खगोलीय वस्तू आहेत ज्या चमकत नाहीत त्यांना म्हणतात प्लॅनेट्स म्हणजे ग्रह प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन ग्रहांना स्वतःची लाईट नसते स्वतःचा प्रकाश नसतो दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स मग त्यांना कुठून प्रकाश भेटतो तर त्यांना स्टार्स म्हणजे ताऱ्यांपासून प्रकाश भेटतो प्लॅनेट रिव्हॉल्व्ह अराऊंड अ स्टार इव्हन रोटेट तर ग्रह जे असतात तर ते ताऱ्यांभोवती फिरतात आणि ताऱ्यांभोवती फिरता फिरता ते स्वतःभोवती सुद्धा फिरत असतात तर पृथ्वी हा एक प्लॅनेट आहे पृथ्वी हा एक ग्रह ग्रह आहे आणि त्याला आपल्याला म्हणजे पृथ्वीला कुठून प्रकाश भेटतो तर सूर्यापासून प्रकाश भेटत भेटतो आणि पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवती फिरते आणि सूर्याच्या भोवती फिरता फिरता ती स्वतः भोवती सुद्धा फिरते द सोलर सिस्टीम सूर्यमाला बघूयात आता आपण कशी आहे अवर अर्थ इज अ प्लॅनेट आपली पृथ्वी हे हा एक ग्रह आहे इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन पृथ्वीला सूर्य सूर्यापासून प्रकाश भेटतो इट मूव्ज अराउंड द सन पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्युशन ऑफ अर्थ मुवमेंट म्हणजे फिरणे अराउंड द सन म्हणजे पृथ्वीची सूर्य पृथ्वीची सूर्याभोवती गोल फिरते तर त्या फिरण्याला रिव्होल्युशन म्हणजेच मराठीत त्याला परिभ्रमण असं म्हटलं जातं बिसाइड्स अर्थ देअर आर सेवन अदर प्लॅनेट्स दॅट रिवॉल अराउंड द सन म्हणजे शिवाय अजून सात ग्रह आहेत सात प्लॅनेट्स आहेत जे सूर्याभोवती फिरतात दे आर मर्क्युरी व्हिनस मार्स ज्युपिटर सॅटन युरेनस अँड नेपच्यून ठीक आहे ते जे सात अजून स्टार प्लॅनेट्स आहेत तर त्यांची नावे आहेत मर्क्युरी मर्क्युरी म्हणजे बुध बीनस म्हणजे शुक्र मार्स म्हणजे मंगळ ज्युपिटर म्हणजे गुरु सॅटन म्हणजे शनी युरेनस आणि यांची हीच नावे आहेत तर ही एस हे सात ग्रह आणि आपली पृथ्वी हे मिळून आठ ग्रह सूर्याभोवती फिरत असतात इथे बघा पृथ्वीचा फोटोग्राफ आहे जेव्हा जो मॅनमेड सॅटेलाइट माणसाने बनवलेल्या सॅटेलाइट मधून तो काढलेला आहे तर आपली पृथ्वी अशी दिसते एव्हरी प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ प्रत्येक ग्रह हा सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती एका ठराविक मार्गाने फिरत असतो स्पेसिफिक म्हणजे ठराविक मार्गाने फिरत असतो दिस पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट आणि त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असं म्हटलं जातं द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट दॅट रिवॉल्व्ह अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड द सोलर सिस्टीम तर सूर्य जो की एक तारा आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे सगळे जे ग्रह आहेत तर हे सर्व मिळून सोलर सिस्टीम म्हणजे आपली सूर्यमाला तयार होते बिसाइड्स द प्लॅनेट्स द सोलर सिस्टीम ऑल्सो इन्क्लुड वेरियस अदर हेवनली बॉडीज आणि या सूर्यमालेमध्ये ग्रहांव्यतिरिक्त अजून इतर हेवनली बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तूंचा समावेश होतो अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम तर आपण आता बघूयात त्या खगोलीय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत तर सॅटेलाइट सॅटेलाइट म्हणजे उपग्रह सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व्ह अराउंड प्लॅनेट्स काही खगोलीय वस्तू ज्या आहेत त्या ग्रहांभोवती फिरतात दीज आर कॉल सॅटेलाइट्स आणि त्यांना उपग्रह असे म्हणतात सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन तर या उपग्रहांना सुद्धा लाईट जो आहे प्रकाश आहे तो सूर्यापासूनच मिळतो वी सी द मून ऍट नाईट आपण रात्रीचा चंद्र दिसतो आपल्याला इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो इट इज कॉल्ड अ सॅटेलाइट ऑफ द मून आणि म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असं म्हटले जाते मोस्ट ऑफ द प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट सूर्यमालेतील Uh, बहुसंख्य मोस्ट म्हणजे खूप साऱ्या ग्रहांना त्यांचे उपग्रह आहेत। द प्लॅनेट्स रिवॉल्व्ह अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स आता हे ग्रह जे सूर्याभोवती फिरतात तर ते त्यांच्या उपग्रहाला सोबत घेऊन सूर्याभोवती फिरत असतात इथे दाखवलंय बघा हा सण आहे आणि हे प्लॅनेट त्याच्या भोवती ह्या ऑर्बिटमध्ये ह्या कक्षेमध्ये फिरत असतात तर ही अर्थ आहे ही पृथ्वी आणि पृथ्वीचा इथे उपग्रह आहे सॅटेलाइट आहे मून मग अर्थ फिरताना या मून सोबत म्हणजे तिचा सॅटेलाइट सोबत घेऊन सणभोवती फिरत असते डॉर्फ प्लॅनेट्स डॉर्फ म्हणजे मराठीमध्ये त्याला बटू बटू म्हणजे बुटका म्हणजे जे छोटे प्लॅनेट्स असतात त्याला डॉर्फ प्लॅनेट बटू ग्रह असं म्हटलं जातं देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिवॉल्व्ह अराउंड द सन आता सनच्या भोवती म्हणजे सूर्याभोवती फिरणाऱ्या अजून काही छोट्या खगोलीय वस्तू आहेत दे आर कॉल्ड डॉर्फ प्लॅनेट्स त्यांना ज्या छोट्या खगोलीय वस्तू आहेत तर त्यांना डॉर्फ प्लॅनेट्स असं म्हटलं जात। जातं म्हणजे बटू ग्रह असं म्हटलं जातं ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो आणि त्यातला आपल्याला माहीत असलेला जो प्लॅनेट आहे ग्रह आहे त्याचं नाव आहे प्लुटो डॉर्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन हे जे डॉर्फ प्लॅनेट असतात म्हणजे बटुग्रह असतात तर ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतात दे हॅव ऑर्बिट ऑफ स्वतंत्र ओन त्यांची सुद्धा सूर्याभोवती फिरण्याची एक स्वतंत्र कक्षा असते इथे दाखवलंय बघा इथे हा डॉर्फ प्लॅनेट आहे प्लुटो हा पहिल्यांदा आपल्या सोलर सिस्टीम मध्ये काउंट केला जायचा मोजला जायचा पण नंतर इंटरनॅशनल uh, जी कमिटी असते त्यांनी असं ठरवलं की हा प्लॅनेट uh, नाहीये म्हणजे नॉर्मल जसे प्लॅनेट्स असतात तर त्यांच्या क्रायटेरियामध्ये तो बसत नाही म्हणून त्याला मग डॉर्फ प्लॅनेट म्हणून डिक्लेअर केलं गेलं अॅस्ट्रॉइडस ऍस्ट्रॉइडस म्हणजे लघुग्रह बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज तर आता मार्स मार्स म्हणजे मंगळ आणि ज्युपिटर म्हणजे गुरु तर मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह तर यांच्यामध्ये छोट्या छोट्या खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे दे आर कॉल्ड ऍस्ट्रॉइडस आणि त्यालाच लघुग्रह असे म्हणतात ऍस्ट्रॉइडस अल्सो रिव्हॉल्व्ह अराउंड द सन ॲस्ट्रॉईड्स म्हणजे लघुग्रह हे सुद्धा सूर्याभोवती फिरतात कम्पेअर्ड टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर मच स्मॉलर सूर्य ला जर आपण कम्पेअर केलं सूर्याशी जर आपण कम्पेअर केलं तर या दुसऱ्या ज्या खगोलीय वस्तू आहेत सोलर सिस्टीम मधल्या सूर्यमाले मधल्या तर त्या खूप छोट्या आहेत द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे दॅट इज व्हाय इट अपियर्स टू बी सो बिग अल्दो इट इज ऍक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन पण चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे आपल्याला इतका मोठा दिसतो खर तर तो सूर्यापेक्षा खूप 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 छोटा आहे पण पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे आपल्याला तो एवढा मोठा दिसतो अ डायग्रॅम ऑफ द सोलर सिस्टीम इज गिव्हन बिलो इन इट यू सी द सन इन द सेंटर द हेवनली बॉडीज दॅट रिवॉल्व्ह अराउंड इट अँड देअर ऑर्बिट्स आता इथे ही डायग्रॅम दिलेली आहे सोलर सिस्टीमची आणि त्याच्यामध्ये आपल्याला सन हा सेंटरला दिसतो आणि जे दुसरे ग्रह आहेत ते प्लॅनेट्स आहेत किंवा हेवनली बॉडीज आहेत तर त्या एका विशिष्ट कक्षेमध्ये ऑर्बिटमध्ये फिरताना दिसतात आपल्याला द प्लॅनेट्स सॅटेलाइट्स डॉर प्लॅनेट्स अँड अॅस्ट्रॉइडस आर ऑल पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम मग हे जे प्लॅनेट्स म्हणजे हे जे ग्रह आहेत म्हणजे अर्थ असेल ज्युपिटर सॅटन युरेनस इकडे आहेत मर्क्युरी विनस मार्स ओके तर हे सगळे प्लॅनेट्स सॅटेलाइट्स डॉर्फ प्लॅनेट्स ॲस्ट्रॉईट्स हे सगळं मिळून सोलर सिस्टीम हे सगळे सोलर सिस्टीमचा भाग आहेत आणि या डायग्राम मध्ये फक्त अर्थचा सॅटेलाइट दाखवलेला आहे अर्थचा सॅटेलाइट मून आहे बाकी इतर ग्रहांचे सॅटेलाइट दाखवलेले नाहीये कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का लुक ऍट द पिक्चर ऑफ द सोलर सिस्टीम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स तर हे पिक्चर बघायचं आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन आता याच्यावरून काय दिसतंय की कोणता प्लॅनेट सनच्या जवळ आहे तर मर्क्युरी इज क्लोजेस्ट टू द सन ऍट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन अर्थ पृथ्वी ही सनपासून किती जवळ आहे कितव्या नंबरला आहे तर हे बघा ह्या फर्स्ट आहे मर्क्युरी ही सेकंड आहे विनस आणि थर्ड आहे अर्थ म्हणजे अर्थ ही सन पासून थर्ड नंबरला आहे थर्ड प्लेसला आहे विच प्लॅनेट इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी अर्थ आणि मर्क्युरी यांच्यामध्ये कोणता प्लॅनेट आहे तर विनस इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी नेम द प्लॅनेट बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर आता मार्सचं जर ऑर्बिट सोडलं आता इथे मार्स कुठे आहे इथे आहे मार्स जर मार्स सोडला तर बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत तर ते सिरियल ऑर्डर मध्ये सांगा म्हणजे ज्युपिटर त्यानंतर सॅटर्न त्यानंतर युरेनस त्यानंतर नेपच्यून आणि मग डॉर्फ प्लॅनेट ओके okay? विच प्लॅनेट इज फर्देस्ट फ्रॉम द सन फर्देस्ट म्हणजे लांब तर कोणता प्लॅनेट सन पासून सगळ्यात लांब आहे तर नेपच्यून डॉर्फ प्लॅनेट आपण धरत नाही म्हणून सगळ्यात लांब प्लॅनेट आहे नेपच्यून ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण ऑल हेव्हनली बॉडी एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ पूल ऑन वन अनादर तर ह्या सगळ्या ज्या खगोलीय वस्तू आहेत तर त्या एकमेकांना एक्झर्ट अ फोर्स म्हणजे त्यांच्याकडे एक शक्ती असते की ते एकमेकांकडे खेचत असतात अट्रॅक्शन म्हणजे एकमेकांकडे खेचणे दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आणि त्या शक्तीला ग्रॅव्हिटी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं द सन एक्झर्स ग्रॅव्हिटेशनल पूल ऑन ऑल प्लॅनेट वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन आता सूर्य हा आहे जो सूर्य आहे ना तो सगळ्या प्लॅनेटवरती सगळ्या ग्रहांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतो म्हणजे तो आपल्या स्वतःकडे त्यांना खेचत असतो आणि सगळे जे प्लॅनेट्स आहेत सगळे ग्रह आहेत ते सूर्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात ऍज अ रिझल्ट ऑफ दीज टू फोर्सेस अ प्लॅनेट किप्स रिव्हॉल्व्हिंग अराउंड द सन ॲट अ फिक्स डिस्टन्स इन अ फिक्स्ड ऑर्बिट म्हणजे इकडून सूर्य प्लॅनेट्सला खेचतोय आणि तिकडून प्लॅनेट्स त्याच्यापासून जा लांब जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत मग या दोन फोर्सचा या दोन शक्तींच्या परिणामांमुळे हे सगळे प्लॅनेट सूर्याभोवती एका ठराविक कक्षेमध्ये गोल गोल फिरत राहतात इन द सेम वे सॅटेलाइट रिव्हॉल अराउंड देअर प्लॅनेट्स आणि अशाच प्रकारे जे उपग्रह असतात ते ग्रहांभोवती फिरत असतात इन विच डिरेक्शन डू फॉल थिंग सांगा हे कोणत्या डिरेक्शनमध्ये कोणत्या दिशेने या सगळ्या गोष्टी खाली पडतात सॉरी खा, कुठे पडतात लिव्ज लिव्ज कुठे पडतात खाली फ्लॉवर्स झाडावरून जर फ्लॉवर तुटलं तर ते कुठे पडतं खाली फ्रुट्स फ्रॉम अ ट्री म्हणजे लिवज झाडांची पाने झाडांची फुले झाडांची फळे तर ती झाडापासून खालीच पडतात रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम अ हिल साईड समजा एखाद्या डोंगरावरून किंवा टेकडीवरून एखादा दगड पडणार आहे तर तो कुठे पडेल खालच्याच दिशेने पडेल रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय आकाशातून जो पाऊस पडतो तो कुठे पडतो खालीच पडतो हो ना या सगळ्या वस्तू वर तर जात नाहीत सगळ्या वस्तू खाली पडतात तर का पडतात ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या सगळ्या गोष्टी वरून खाली पडतात आणि पृथ्वीवरतीच राहतात इवन इफ वी थ्रो समथिंग अपवर्ड विथ ग्रेट फोर्स इट फायनली फॉल्स डाऊन टू द ग्राउंड आणि जरी आपण एखादी वस्तू खूप जोरात वरती फेकली अपवर्ड म्हणजे वरती फेकली तरी सुद्धा शेवटी ती खाली जमिनीवरतीच पडते अ न्यू वर्ड स्पेस आता आपण ह्या नवीन शब्द बघूया स्पेस स्पेस म्हणजे काय द एमटीनेस बिटवीन अँड बियॉन्ड द स्टार्स अँड प्लॅनेट्स इज कॉल्ड स्पेस और आउटर स्पेस तर स्पेस म्हणजे काय तर स्पेस म्हणजे अवकाश अवकाश म्हणजे काय जे स्टार्स आहेत आणि म्हणजे चांदण्या आहेत आणि प्लॅनेट्स आहेत किंवा तारे आहेत आणि ग्रह आहेत तर त्यांच्या मधली जी जागा आहे किंवा त्यांच्या बाहेरची जी जागा आहे बियॉन्ड म्हणजे त्यांच्या बाहेरची जी जागा आहे तर तिला स्पेस किंवा आउटर स्पेस असं म्हटलं जातं पीपल हॅव ऑलवेज बिन क्युरियस अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय लोकांना कायमच उत्सुकता असते क्युरियस म्हणजे ते उत्सुक असतात की आकाशातल्या ज्या हेवनली बॉडीज आहेत खगोलीय वस्तू आहेत तर त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रिच देम त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असतं हाव येवर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस इट मस्ट बी गिव्हन पॉवर अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पण आपण बघितलं की वरून वस्तू खाली पडते जेव्हा आपल्याला या खालून बॉलवरती फेकायचा असेल तर आपल्याला खूप फोर्स लावावा लागतो आणि आता हे तर अवकाशामध्ये जर यान पाठवायचं असेल जर अवकाशामध्ये काही ऑब्जेक्ट पाठवायचा असेल तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या विरुद्ध खूप मोठी ताकद त्याला लावावी लागते रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज युज फॉर दॅट पर्पज मग त्याच्यासाठी काय तर जर रॉकेट टेक्नॉलॉजी आहे म्हणजे रॉकेटचा वापर करून किंवा अवकाशाची तंत्रज्ञान जी, जी टेक्नॉलॉजी आहे तर तिचा वापर केला जातो वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड अ रॉकेट आता आपण हे बघितलं असेल दिवाळीचे जे फटाके असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे रॉकेट असतात इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स तर ह्याच्या जे रॉकेटच्या खाली असतं तर तिथे खूप विस्फोटक पदार्थ भरलेले असतात द एक्सप्लोजिव्ह बर्न रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी मग जेव्हा आपण याला आग लावतो रॉकेटला तेव्हा काय होतं तर ह्याच्यामध्ये जे एक्सप्लोसिव्ह पदार्थ भरलेले असतात विस्फोटक पदार्थ भरलेले असतात तर ते पटपट पटपट जळतात आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी प्रोड्यूस होते एनर्जी तयार होते द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर क्रॅकर इज इन अ सर्टन डिरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड आणि ह्याचं असं डिझाईन असल्यामुळे त्या विस्फोटकमुळे त्याला एनर्जी भेटते आणि ते रॉकेट एका डिरेक्शनमध्ये एका दिशेने जोरात उंच उडतात व्हेरी पॉवरुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेस क्राफ्ट इन टू स्पेस मग अशाच प्रकारचे रॉकेट हे स्पेस क्राफ्ट म्हणजे अवकाशियान स्पेसमध्ये पोचवण्यासाठी वापरले जातात इथे दाखवलंय बघा स्पेस लॉन्च यूजिंग अ रॉकेट हे रॉकेट आहे तर या रॉकेटमध्ये इथे खाली खूप मोठा विस्फोटक पदार्थ भरलेला असतो आणि त्याला आग लागल्यानंतर खूप मोठी एनर्जी तयार होते आणि so ते रॉकेट आकाशामध्ये उंच उडतं तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये अवकाशामध्ये अवकाशयान पाठवतो अ ट्रिमेंडस क्वांटिटी ऑफ फ्युएल इज बर्न इन रॉकेट सो दॅट स्पेस क्राफ्ट वेईंग थाउजंड्स ऑफ टन्स कॅन बी लाँच इन टू स्पेस आता ह्या रॉकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विस्फोटक भरलेले असतात आणि त्याच्यामुळे ते विस्फोटक म्हणजेच फ्युएल भरलेलं असतं तर त्या फ्युएलमुळे मुळे इतकी एनर्जी तयार होते की हजारो टन वजनाचं अवकाशन सुद्धा अवकाशामध्ये आपण लॉन्च करू शकतो पाठवू शकतो इन द ट्वेंटी एथ सेंचुरी अ फ्यू कंट्रीज ऑफ द वर्ल्ड डेव्हलप स्पेस टेक्नॉलॉजी अँड सेंट हंड्रेड ऑफ स्पेस क्राफ्ट इन स्पेस विसाव्या शतकामध्ये खूप साऱ्या देशांनी जी स्पेस टेक्नॉलॉजी आहे म्हणजे अवकाश तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे आणि शंभरच्या वरती स्पेसक्राफ्ट अवकाशयान अवकाशामध्ये पाठवलेले आहेत अवर कंट्री इज वेल well नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी आपल्या देशसुद्धा आपल्या देशामध्ये सुद्धा हे स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी अवकाश तंत्रयान तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन स्पेस काही जे अवकाशां पाठवलेले असतात अवकाशामध्ये ते तिथेच राहतात सम आर ब्रॉड बॅक टू अर्थ वाईल सम लँड ऑन अदर प्लॅनेट्स ऑर सॅटेलाइट किंवा काहींना पृथ्वीवरती परत बोलवलं जातं परत घेतलं जातं किंवा दुसऱ्या प्लॅनेटवरती किंवा दुसऱ्या उपग्रहांवरती ते स्पेस क्राफ्ट अवकाशन सोडलं जातं इन सम मिशन सायंटिस्ट अल्सो ट्रॅव्हल इन द स्पेस क्राफ्ट काही मिशन्स मध्ये सायंटिस्ट सुद्धा शास्त्रज्ञ सुद्धा स्पेस अंतराळयानामध्ये त्या अवकाशयानामध्ये जात असतात दे आर कॉल्ड ऍस्ट्रोनॉट्स आणि त्यांना एस्ट्रोनॉट असं म्हटलं जातं इथे दिलेलं आहे बघा डू यु you नो know, तुम्हाला हे माहित आहे का इंडियन ऍस्ट्रॉनॉट भारतीय एस्ट्रोनॉट अंतराळवीर The first to go into space in 1984. राकेश शर्मा बिकेम द फर्स्ट इंडियन ऍस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस इन नाईनटीन एटी फोर तर हे राकेश शर्मा आहेत ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत जे स्पेसमध्ये गेलेत किती साली गेलेत नाईन्टीन एटी फोर मध्ये गेलेत ही स्पेंट एट डेज ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉइंट मिशन ऑफ इस्रो अँड द सोव्हिएट इंटरकॉसमॉस तर हे राकेश शर्मा इस्रो म्हणजे भारताची अंतराळ संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आणि सोवियत इंटर कॉस्मोज यांच्या जॉइंट मिशन म्हणजे यांच्या संयुक्त मिशन वर तिथे तिथे गेले होते अंतराळ अंतराळात आणि त्यांनी तिथे स्पेस मध्ये आठ दिवस तिथल्या स्पेस स्टेशन मध्ये त्यांनी घालवले सीईंग इंडिया फ्रॉम स्पेस ही सेड दॅट इट लु इट लुक्ड सारे जहा से अच्छा आणि त्यांनी त्यांनी जेव्हा अवकाशातून स्पेसमधून भारत बघितला पृथ्वी बघितली पृथ्वीमधल्या भारताचं त्यांनी वर्णन असं केलेलं आहे की आपला भारत हा सारे से अच्छा सगळ्या देशांपेक्षा सगळ्यात चांगला हा भारत दिसत आहे असं त्यांनी सांगितलं फाइंड आउट मोर अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स एस्ट्रॉनॉट ऑफ इंडियन ओरिजिन भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्या माहित, यांच्याबद्दल माहिती तुम्ही गोळा करा मॅन मॅनमेड सॅटेलाइट मेड सॅटेलाइट्स प्रोवाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर एग्रिकल्चर एन्व्हायरमेंट वेदर फोकास्टिंग मेकिंग मॅप्स अँड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल वेल्थ ऑन द अर्थ आता मॅनमेड म्हणजे जसं की मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तर तो नॅचरल आहे तो नॅचरली फॉर्म झालेला आहे पण काही सॅटेलाइट्स काही उपग्रह असे आहेत जे माणसाने तयार केलेले आहेत तर त्याला म्हणतात मानव निर्मित मॅनमेड सॅटेलाइट्स तर त्यांचा काय वापर असतो तर त्यांच्यामुळे आपल्याला आप 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 शेती संबंधी माहिती भेटते एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या परिसरसंबंधी माहिती भेट भेटते वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाबद्दल माहिती भेटते आपण त्याने मॅप्स तयार करू शकतो म्हणजे नकाशे तयार करू शकतो पाण्याचा पाण्याचा शोध घेतला जाऊ शकतो किंवा जमिनीमध्ये असलेले जे मिनरल्स आहेत खजिन संपत्ती आहे तर तिचा शोध घेतला जाऊ शकतो दे आर अल्सो युज फॉर टेलिकम्युनिकेशन संदेश वहनासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो कोणाचा मॅनमेड सॅटेलाइट मानव निर्मित म्हणजेच कृत्रिम उपग्रह दे आर पुट इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ तर हे जे कृत्रिम उपग्रह असतात ते पृथ्वीच्या कक्षेमध्ये एका ठराविक स्थानावरती सेट केले जातात ठेवले जातात आणि मग ते दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स मग ते पृथ्वीभोवती परिभ्रमण म्हणजे गोल गोल फिरतच राहतात आणि आकाशामध्ये अवकाशामध्ये ते खूप वर्ष राहू शकतात ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा स्पेस सायंटिस्ट हॅव नॉट बीन एबल टू फाईंड अ सिंगल अदर प्लॅनेट विच हॅज लाईफ ऑन इट म्हणजे जे अवकाशशास्त्रज्ञ आहेत तर त्यांना अजून पृथ्वी व्यतिरिक्त असा कोणताही ग्रह सापडला नाही की ज्याच्यावरती जीवसृष्टी असेल देअर फॉर अवर अर्थ इज अन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट आणि म्हणून आपली पृथ्वी हा खूप अनमोल उप अनमोल ग्रह आहे द डिग्रेडेशन ऑफ इट्स एनवायरमेंट फॉर एनी रिझन विल बी द थ्रेट टू द एक्झिस्टन्स ऑफ लाईफ इट सेल्फ आणि जी पर्यावरणाची हानी होत आहे कोणत्याही कारणासाठी पर्यावरणाची जी, जी हानी होत आहे पर्यावरणाचं जे नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे पृथ्वीवरील जी जीवसृष्टी आहे तर तिला खूप मोठा धोका आहे थ्रेट म्हणजे धोका आहे तर फॉट वी हॅव लर्न्ड आपण काय शिकलो मग या लेसन मधून त्याच्या आधी आपल्याला हे मागचं एक पेजवरचं बघायचं राहिलेलं आहे डू यू you नो know, तुम्हाला हे माहित आहे का इंडिया स्पेस मिशन्स म्हणजे भारताच्या ज्या अवकाशयानामधल्या काही मोहिमा आहेत तर त्या काय आहेत हे बघा हे चंद्रयान आहे चंद्रयान म्हणजे हे चंद्रावर पाठवलेलं यान आहे ऑन ट्वेंटी टू ऑक्टोबर टू थाउजंड एट द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इसरो लॉन्च अ स्पेस क्राफ्ट टू मून तर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये इस्रो या भारतीय संस्थेने एक स्पेसक्राफ्ट अवकाशयान चंद्रावरती पाठवलं द मिशन इज नोन ॲज चंद्रयान वन आणि ह्या मोहिमेला नाव देण्यात आलं चंद्रयान वन मंगलयान इज अनादर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन चंद्रयानाप्रमाणेच मंगळयान म्हणजे मंगळावरती त्यांनी स्पेसक्राफ्ट पाठवलं होतं यान पाठवलं होतं तर हे सुद्धा है एक अजून महत्वाचं भारतीय अवकाशातील मोहीम आहे इट इज नोन ॲज एम ओ एम मॉम ऑर मार्स ऑर्बिट मिशन एम फॉर मार्स ओ फॉर ऑर्बिट एम फॉर मिशन इट वॉज लॉन्च ऑन फाय नोव्हेंबर टू थाउजंड थर्टीन तर ते केव्हा केलं गेलं पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये इट गॉट एस्टॅब्लिश्ड इन अन ऑर्बिट अराउंड द प्लॅनेट मार्स ऑन ट्वेंटी फोर सप्टेंबर टू थाउजंड फोर्टीन आणि मग ते जे स्पेस क्राफ्ट होत तर ते मंगळ ग्रहावरती चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करण्यात आलं इस्रो अचीवड दिस फीट इन इट्स फर्स्ट अटेम्प्ट आणि हे इस्रोने हे जे मंगळयान पाठवलंय हो ते ते पहिल्या प्रयत्नामध्येच ते सक्सेस झालेत यशस्वी झालेत पाठवण्यात हो दिस मिशन्स आर अनमॅन्ड दॅट मीन्स देअर वेअर नो पीपल ऑन बोर्ड दिस स्पेस क्राफ्ट आणि हे दोन्ही पण मिशन होते म्हणजे चंद्रयान आणि मंगळयान तर याच्यामध्ये चंद्रावरती किंवा मंगळवर्ती फक्त स्पेसक्राफ्ट पाठवण्यात आलं अनमॅन म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही माणूस पाठवण्यात आला नाही द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मिशन इज अ डीपर स्टडी ऑफ द मून अँड मार्स यांचं या मोहिमेचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हेतू काय होता तर चंद्र आणि मंगळ तर याचा अजून डीपमध्ये अजून खोलवर अभ्यास करता यावा हाच होता हाच होता हा बघा हे मंगलयान आहे ओके अ फोटोग्राफ ऑफ द रिजन अराउंड इंडिया टेकन बाय मंगलयान तर या मंगलयानवरून इंडियामधल्या एखाद्या प्रदेशाचा इंडिया जवळच्या एखाद्या प्रदेशाचा असा फोटो काढून पाठवण्यात आलेला आहे ठीक आहे आता आपण बघूयात व्हॉट वी हॅव लर्न्ड तर या लेसन मध्ये आपण काय शिकलो द सन इज अ स्टार तर सूर्य हा एक तारा आहे ऑल द अदर बॉडीज इन द सोलर सिस्टीम गेट लाईट फ्रॉम द सन आणि सूर्यमालेतील बाकीच्या सगळ्या वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो द सन अँड द प्लॅनेट्स देअर सॅटेलाइट डॉर्फ प्लॅनेट्स अँड ॲस्ट्रॉइडस दॅट रिवॉल्व्ह अराउंड द सन आर टुगेदर कॉल्ड द सोलर सिस्टीम सूर्य ग्रह त्यांचे उपग्रह डॉर्फ प्लॅनेट बटुग्रह ॲस्ट्रॉइडस म्हणजे लघुग्रह हे सर्व सूर्याभोवती फिरतात परिभ्रमण करतात आणि त्यांना एकत्रितपणे सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला असे म्हणतात थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती त्या वस्तू आहेत म्हणजे ज्या पृथ्वीवर राहतात तर त्या कशामुळे राहत आहेत तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या पृथ्वीवरती स्थिर राहत आहेत टू ट्रॅव्हल इन स्पेस द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हॅज टू बी ओव्हरकम जर आपल्याला आकाशामध्ये अवकाशामध्ये जर ट्रॅव्हल करायचं असेल अवकाशामध्ये जायचं असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण फोर्सपेक्षा त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा जास्त शक्ती लावावी लागते रॉकेट टेक्नॉलॉजी हेल्प्स अस टू डू दॅट आणि याच्यामध्ये आपल्याला रॉकेटचं जे तंत्रज्ञान आहे ते मदत करतं थँक्यू